नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या सगळ्यांचं आपल्या ऑनलाईन वर्गामध्ये कायझेन अड्डा। यापूर्वी आपण संख्या आणि संख्यांचे प्रकार या घटकावर एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यावेळेस समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या याच्या संदर्भामध्ये आपण एक स्वतंत्र व्हिडिओ टाकणार आहोत अशी मी तुम्हाला कल्पना दिलेली होती। आज नेमकं त्याच घटकावर आधारित आपण एक पुढचा व्हिडिओ बनवत आहोत आणि आतापर्यंत परीक्षेला जे प्रश्न त्याच्यावर येऊन गेले त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा आठवण करून देतो, आपण जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। चला, संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधला मूळ आणि संयुक्त संख्या, सम आणि विषम संख्या हा भाग जो आहे या भागाला आपण सुरुवात करू। आता मित्रांनो, समसंख्या आणि विषम संख्या कशाला म्हटलं जातं हे आपल्याला माहिती आहे। ज्या संख्यांना दोनने पूर्ण भाग जातो त्यांना समसंख्या असं म्हणतात। या ज्या समसंख्या असतात यांच्या एककस्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात। विषम संख्यांच्या संदर्भामध्ये ज्या संख्यांच्या एककस्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात, ज्यांना दोनने पूर्ण भाग जात नाही किंवा भाग देण्याचा प्रयत्न केला तर एक बाकी उरते, त्या संख्यांना आपण विषम संख्या असं म्हणतो। आता मूळ संख्या आणि संयुक्त संख्यांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, मूळ संख्या कशाला म्हणायचं आणि संयुक्त संख्या कशाला म्हणायचं। तर ज्या संख्यांना एक व तीच संख्या यांनीच भाग जातो, इतर कशानेही भाग जात नाही, त्या संख्यांना मूळ संख्या असं म्हणतात। थोडक्यात त्या संख्येला फक्त दोनच विभाजक असतात, ते म्हणजे एक आणि ती स्वतः। किंवा याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं असेल तर अशा काही संख्या असतात ज्या संख्या फक्त त्यांच्या स्वतःच्याच पाड्यात येतात, त्या संख्यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो। मी या मूळ संख्या शोधायच्या कशा? तर या मूळ संख्या शोधण्यासाठी काही वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यापैकीच एका छोट्याशा पद्धतीचा आपण वापर करणार आहोत आणि मूळ संख्या कशा शोधायच्या इथून आपण सुरुवात करणार आहोत। समोर लक्ष द्या मित्रांनो, या ठिकाणी एकापासून 50 पर्यंतचे अंक लिहिलेले आहेत। आता मी 50 पर्यंतचेच अंक लिहिलेले आहेत, तुम्ही निवांत वेळेमध्ये 100 पर्यंत 200 पर्यंत अंक लिहून सुद्धा मूळ संख्या ज्या आहेत त्या शोधू शकता। समोर पहा, या ठिकाणी सुरुवातीचा जो अंक आहे एक, या अंकाला, या ठिकाणी सुरुवातीचा जो अंक आहे एक, या अंकाला आपण अशी चौकट केलेली आहे। याचं कारण असं आहे की 0 आणि 1 या अशा दोन संख्या आहेत ज्या संख्या मूळ संख्यांच्या गटातही येत नाहीत आणि संयुक्त संख्यांच्या गटात सुद्धा येत नाहीत। म्हणजेच 0 आणि 1 ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही। मग आता या एकानंतर पुढे आलेली संख्या कोणती आहे? तर ती संख्या आहे 2। मग या 2 ला आपण गोल आळ केलेला आहे 2 मिनिटांसाठी, समजावून घ्या। आता आपल्याला काय करायचं लक्षात घ्या, हे जे 2 आहेत या 2च्या पाढ्यात येणाऱ्या संख्या, म्हणजेच ज्या संख्यांना 2ने भाग जातो त्या सर्व संख्या आपण खोडून टाकणार आहोत, कारण त्या संख्या मूळ संख्या असू शकत नाही। त्याला 2ने भाग जातो म्हटल्यानंतर ते मूळ संख्या असू शकत नाही। मग 2च्या पाढ्यामध्ये तुम्ही जिथपर्यंत अंक लिहिलेले असतील 100 पर्यंत 200 पर्यंत 2च्या पाढ्यात येणाऱ्या सर्व संख्या आपण खोडून टाकणार आहोत। समोर लक्ष द्या, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 38, 40, 42, 43, 36, 38, 44, 46, 47, 48, 49 अशा 2च्या पाढ्यात आलेल्या सर्व संख्या आपण खोडून टाकलेल्या आहेत। आता 2नंतर न खोडलेली कोणती संख्या शिल्लक आहे ते पहा, ती संख्या आहे 3। पुन्हा आपण 3ला या ठिकाणी गोल केलेला आहे आणि पुन्हा आपण तीच प्रक्रिया करणार आहोत। 3चा पाढा म्हणणार आहोत किंवा 3च्या पाढ्यात येणाऱ्या सर्व संख्या ज्या आहेत त्या खोडून टाकणार आहोत, कारण त्या 3च्या पाढ्यात येतात म्हणजे त्या मूळ असू शकत नाहीत। आणि मग 3
तीन दोन सहा, तीन तीन नऊ, तीन चौक बारा, तीन आठ पंधरा, तीन अठरा, आणि तीन एकवीस, आणि तीन चोवीस, आणि तीन सत्तावीस, तीन तीस, आणि तीन तेहतीस, छत्तीस, एकोणचाळीस, बेचाळीस, पंचेचाळीस, अठ्ठेचाळीस, इथपर्यंतच्या संख्या आपण खोडून टाकल्या, कारण आपण पन्नास पर्यंत संख्या लिहिलेल्या आहेत. आता पुन्हा लक्ष द्या, यानंतर न खोडलेली कोणती संख्या शिल्लक राहिलेली आहे? तर या ठिकाणी दोन झाले, तीन झाले, आणि त्यानंतर न खोडलेली संख्या आहे पाच. म्हणून या ठिकाणी पुन्हा पाच ला गोल केलेला आहे आणि आपण तोच कार्यक्रम करणार आहोत. पाच, दहा, पंधरा, वीस, पंचवीस, तीस, पस्तीस, चाळीस, पंचेचाळीस, पन्नास. पुढे पहा, न खोडलेली कोणती संख्या शिल्लक राहिली? तर ती संख्या आहे सात. साताचा पाडा म्हणा, सात एक सात, सात दोन चौदा, सात त्रिक एकवीस, सात चौक अठ्ठावीस, सात पाच पस्तीस, सात सख बेचाळ, आणि साती साती एकोणपन्नास. आता सातानंतर न खोडलेली कोणती संख्या शिल्लक राहिलेली आहे? तर ती आहे अकरा. पुन्हा अकराला गोल करा. अकरा, बावीस, तेहतीस, चव्वेचाळीस, त्या संख्या ऑलरेडी खोडलेल्या. त्यानंतर न खोडलेली कोणती संख्या शिल्लक राहिली? तर तेरा. तेरा एक तेरा, तेरा दोन सव्वीस, तेहतीस, एकोणचाळीस खोडलेले आहे. त्यानंतर न खोडलेली कोणती संख्या शिल्लक राहिली? तर सतरा. सतरा दोन चौतीस, सतरा त्रिक एकावन्न. त्यानंतर न खोडलेली कोणती संख्या शिल्लक राहिली? एकोणावीस. एकोणावीस एक, एकोणावीस, एकोणावीस दोन अडतीस. त्यानंतर पुढे तेवीस आहेत, तेवीस दोन शेहेचाळीस. त्यानंतर पुढे एकोणतीस आहेत. आता लक्षात घ्या, एकोणतीस दुणे केलं तर ते पन्नासच्या पुढे जाणार आहेत आणि संख्या आपण पन्नास पर्यंतच दिलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी पुढे जेवढ्या संख्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्या सर्व संख्यांना आपण गोल करणार आहोत. एकोणतीस, एकतीस, सदतीस, एक्केचाळीस, त्रेचाळीस, सत्तेचाळीस. मित्रांनो लक्ष द्या, या गोलातल्या ज्या संख्या आहेत त्या संख्या कशानेही भाग न गेल्यामुळे तशाच राहिलेल्या आहेत. लक्षात घ्या, याचाच अर्थ असा आहे, या गोलातल्या संख्या ज्या आहेत या फक्त तिच्याच पाढ्यात येतात, म्हणून या संख्यांना मूळ संख्या असं म्हणतात. अशा तुम्ही शंभर पर्यंत मूळ संख्या ज्या आहेत त्या तुमच्या निवांत वेळेमध्ये शोधायचा प्रयत्न करा. आता या एकापासून शंभर पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्या लक्षात ठेवण्याच्या संदर्भामध्ये एक नियम तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. यापूर्वी एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या कोणत्या आहेत ते पहा. दोन, तीन, पाच, सात, अकरा, तेरा, सतरा, एकोणावीस, तेवीस, एकोणतीस, एकतीस, सदतीस, एक्केचाळीस, त्रेचाळीस, सत्तेचाळीस, त्रेपन्न, एकोणसाठ, एकसष्ट, सदुसष्ट, एकाहत्तर, त्र्याहत्तर, एकोणऐंशी, त्र्याऐंशी, एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव. अशा एकापासून शंभर पर्यंतच्या मूळ संख्या आहेत. आता या मूळ संख्या लक्षात ठेवण्याच्या संदर्भामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. मी तुम्हाला मूळ संख्यांचा मोबाईल नंबर सांगणार आहे. मूळ संख्यांचा मोबाईल नंबर आहे चव्वेचाळीस, बावीस, बत्तीस, तेवीस, एकवीस. लक्षात घ्या मित्रांनो, मोबाईल नंबर ही आपल्या लक्षात राहणारी कन्सेप्ट आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर तयार करून दिलेला आहे. हा मूळ संख्यांचा मोबाईल नंबर आहे चव्वेचाळीस, बावीस, बत्तीस, तेवीस, एकवीस. याचा अर्थ असा आहे, एकापासून दहा पर्यंत चार मूळ संख्या आहेत, अकरा ते वीस पर्यंत चार आहेत, एकवीस ते तीस पर्यंत दोन, या ठिकाणी दोन, इथे तीन, इथे दोन, इथे दोन, इथे तीन, इथे दोन आणि इथे एक. यावरून आपण हा एक मोबाईल नंबर तयार केलेला आहे. हा नंबर जरी लक्षात ठेवला तरी सुद्धा एकापासून शंभर पर्यंतच्या सर्व मूळ संख्या ज्या आहेत त्या आपल्या सहजासहजी लक्षामध्ये राहतील. परत एकदा नंबर तुम्हाला सांगतो, चव्वेचाळीस, बावीस, बत्तीस, तेवीस, एकवीस. आणि हा नंबर कुठे वापरायचा हे सुद्धा तुम्हाला सांगेल. चला पुढे. आता या मूळ संख्यांच्या संदर्भामध्ये आतापर्यंत परीक्षेला आलेले प्रश्न जे आहेत ते प्रश्न कोणकोणते आहेत लक्षात घ्या. एकतर हा संख्यांचा भाग जो आहे हा गणितामध्ये जसा येतो तसाच बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सुद्धा येतो. आणि मग त्या ठिकाणी गटात न बसणारे पद ओळखा असा प्रश्न बऱ्याच वेळा असतो. गटात न बसणारे पद, आणि यामध्ये मग आपल्याला चार संख्या दिलेल्या आहेत.
अकरा एकवीस एकतीस आणि एक्केचाळीस। आता लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी आपला मूळ संख्या आणि संयुक्त संख्या हा घटत चालू आहे, त्यामुळे आपण त्या अँगलने या प्रश्नाकडे पाहू लागलो। म्हणून आपल्याला पटकन लक्षात येतं की या ठिकाणी एकवीस ही संख्या जी आहे ती घटत न बसणारी आहे, कारण ती एकतीस संयुक्त संख्या आहे, बाकीच्या सर्व संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या आहेत। परंतु ज्या वेळेस परीक्षेमध्ये हा प्रश्न दिलेला असेल त्यावेळेस तिथं कुठेही असा उल्लेख केलेला नसेल की हा प्रश्न मूळ संख्या आणि संयुक्त संख्या या घटकावरचा आहे, त्यामुळं आपल्याला त्या अँगलने सुद्धा विचार करावा लागेल। चला पुढं, दुसरा प्रश्न आहे तेरा तेवीस तेहतीस आणि त्रेचाळीस। यापैकी गटातनं बसणारी संख्या आपल्याला शोधायची आहे आणि यापैकी गटातनं बसणारी संख्या आहे तेहतीस, कारण तेहतीस ही संयुक्त संख्या आहे, तिला तीनने अकराने भाग जातो, बाकीच्या संख्यांना भाग जात नाही, ते मूळ संख्या आहे। पुढचा प्रश्न सतरा सत्तावीस सदतीस आणि सत्तेचाळीस। या चार संख्यातून आपल्याला गटातनं बसणारी संख्या ओळखायची आहे आणि ती संख्या आहे सत्तावीस। पुढचा प्रश्न आहे एकोणावीस एकोणतीस एकोणचाळीस आणि एकोणसाठ। या ठिकाणी आपल्याला गटातनं बसणारी संख्या ओळखायची आहे आणि ती संख्या आहे एकोणचाळीस। लक्षात घ्या मित्रांनो, तर अशा आशयाचे प्रश्न येऊ शकतात। आता एका मागच्या परीक्षेमध्ये समान संबंध या घटकावर आधारित प्रश्न आलेला होता आणि तो प्रश्न जो आहे तो प्रश्न असा होता तेवीसास सत्तावन्न तर एक हजार एकशे तेरा प्रश्नचिन्ह। आता समान संबंध या घटकामध्ये आपल्याला माहिती आहे, पहिल्या दोन पदांचा जो संबंध असतो अगदी तशाच प्रकारचा संबंध पुढच्या दोन पदांमध्ये असला पाहिजे। या ठिकाणी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या सगळ्या संकल्पनांचा विचार करून सुद्धा याचं उत्तर जे आहे ते उत्तर आपल्याला काढता येणार नाही, कारण हा प्रश्न जो आहे हा प्रश्न मूळ संख्या या घटकावर विचारलेला आहे। आणि प्रश्नाकडे लक्ष द्या, या ठिकाणी सुरुवातीला दोन तीन या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत, त्यानंतर पाच सात या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत, पुढे अकरा तेरा या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत, आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे त्याच्यानंतर पुढे क्रमाने येणाऱ्या दोन मूळ संख्या आणि त्या मूळ संख्या आहेत सतरा आणि एकोणावीस। तर अशा या आशयाचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न परीक्षेला आलेले आहेत। चला पुढे, समोर पहा मित्रांनो, या ठिकाणी या घटकावरचे आणखी काही येऊन गेलेले प्रश्न जे आहेत ते प्रश्न घेण्याचा प्रयत्न करूया आपण। एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहेत? लक्षात घ्या, या ठिकाणी एकापासून शंभर पर्यंतच्या मूळ संख्या आपण शोधलेल्या आहेत आणि बऱ्याच वेळा एकापासून शंभर पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत असा प्रश्न विचारलेला आहे, आणि लक्षात घ्या त्या प्रश्नाचं उत्तर आहे पंचवीस। हे पंचवीस जे आहेत हे पंचवीस लिहिताना शक्यतोवर पंधरा अधिक दहा असं आपण एक दोन तीन वेळा जर हाताखालून काढलं तर आपल्या ते लक्षामध्ये राहील। हे पंधरा अधिक दहा काय आहे तेही समजावून घ्या, कारण जसं एकापासून शंभर पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत असा प्रश्न विचारलेला आहे, तसं काही काही परीक्षांमध्ये एकापासून पन्नास पर्यंत मूळ संख्या किती असाही प्रश्न विचारलेला आहे। मग एकापासून शंभर पर्यंतच्या मूळ संख्या पंचवीस, त्यापैकी एक ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्या पंधरा आणि एकावन्न ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या दहा, अशा पंधरा आणि दहा मिळून त्या पंचवीस झालेल्या आहेत। पुढचा प्रश्न पहा, या ठिकाणी लगेच तो प्रश्न आला एक ते पन्नास पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहे, तर लक्षात घ्या एक ते पन्नास पर्यंत मिळून एकूण पंधरा मूळ संख्या आहेत। आता गेले एक दोन वर्षातल्या काही प्रश्न पत्रिकांमध्ये शंभरच्या पुढच्या मूळ संख्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, एकशे एक ते दोनशे पर्यंत किती मूळ संख्या आहेत असा प्रश्न विचारलेला आहे। लक्षात घ्या, जर तुम्ही या पद्धतीने किंवा तुमच्या एखाद्या पद्धतीने वेगळ्या मूळ संख्या शोधायचा प्रयत्न केला तर आपल्या असं लक्षात येईल एकापासून शंभर पर्यंत जशा पंचवीस मूळ संख्या आहेत तशा
101 पासून 200 पर्यंत एकूण 21 मूळ संख्या आहेत। हे प्रश्न जे आहेत मित्रांनो, हे 1 2 3 वेळा डोळ्या खालून काढले की ते ऑटोमॅटिक आपल्या लक्षामध्ये राहून जातील। चला पुढे, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? आता या सर्व संख्यांची बेरीज करत बसायला आपल्याला वेळ नाही, परंतु निवांत वेळेमध्ये या सर्व संख्यांची एकदा बेरीज स्वतः करून पहा, म्हणजे आपल्या लक्षात येईल 1 पासून 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज जी आहे ती बेरीज 1060 होते, 1060। लक्षात घ्या, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज जी आहे ती आहे 1060। आता याच्यात आणखी एक प्रश्न असा आलेला आहे, लक्षात घ्या की 21 पासून 90 पर्यंत एकूण किती मूळ संख्या? आता या ठिकाणी मधूनच विचारलेलं आहे, 21 ते 90 पर्यंतच्या मूळ संख्या किती, 31 ते 70 पर्यंतच्या मूळ संख्या किती, 41 ते 80 पर्यंतच्या मूळ संख्या किती। ज्या वेळेस आपल्याला असं मध्येच एखाद्या संख्येपासून पुढच्या संख्येपर्यंत किती मूळ संख्या आहेत असा प्रश्न विचारलेला असेल, त्यावेळेस आपल्याला हा जो मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर उपयोगी पडणार आहे। जर अशा आशयाचा प्रश्न आला तर लगेच आपल्या मोबाईल नंबरवर फोन लावायचा, लक्षात घ्या। मोबाईल नंबर आहे 44 22 32 21। आता लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला 21 पासून 90 पर्यंतच्या मूळ संख्या पाहिजे आहे। या 1 ते 10 ने 11 ते 20 या दोन संख्यांचा आपल्याला काहीही घेणं देणं नाही, आणि आपल्याला 90 पर्यंतच्या संख्या पाहिजे आहेत, म्हणजे या शेवटच्या अंकाचं सुद्धा आपल्याला काही घेणं देणं नाही। या मधल्या अंकांची बेरीज करा, आपल्याला उत्तर मिळेल। 2 आणि 2 4 आणि 3 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 16 अकरा पासून 90 पर्यंत एकूण 16 मूळ संख्या आहेत। चला पुढे पापड मित्रांनो, एकक स्थानी 3 असलेल्या 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? आता या ठिकाणी प्रश्न असा विचारलाय की एकक स्थानी 3 असलेल्या किती मूळ संख्या आहेत 1 पासून 100 पर्यंत। आता प्रत्येकच वेळी या 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ करणे आणि ते लिहिणे हे आपल्याला शक्य नाही, परंतु हा प्रश्न जो आहे हा प्रश्न तुम्हाला थोडासा सोपा करून सांगतो, लक्षात घ्या। मुळात 1 पासून 100 पर्यंत एकक स्थानी 3 असलेल्या संख्याच किती आहे? तर फक्त 10 संख्या आहेत, लक्षात घ्या। 3 13 33 43 53 63 73 83 92 बस एवढ्याच 10 संख्या ज्या आहेत त्यांच्या एकक स्थानी 3 आहे। मग याच्यामधून एकक स्थानी 3 असलेल्या मूळ संख्या किती आहेत ते आपल्याला पटकन शोधता येईल। आता लक्षात घ्या, या ठिकाणी 3 हा एकच अंक आहे, मग तो धरायचा की नाही धरायचा? तर लक्षात घ्या, एक अंक जरी लिहिलेला असेल तरी तो अंक एकक स्थानावरच आहे, हा एकक स्थानावर अंक आहे, त्याच्यामुळे तो धरावाच लागेल। ही एक संख्या आहे, ही आहे 23 ही मूळ संख्या आहे, 33 ही मूळ संख्या नाही, 43 ही मूळ संख्या आहे, 53 ही मूळ संख्या आहे, 63 ही मूळ संख्या नाही कारण त्याला 3 ने भाग जातो, 73 ही मूळ संख्या आहे, 83 ही मूळ संख्या आहे, 93 ही मूळ संख्या नाही कारण तिला सुद्धा 3 ने भाग जातो। मग राहिल्या संख्या किती? तर या 10 संख्यांपैकी 1 2 3 संख्या फक्त गेलेल्या आहेत, 7 संख्या तशाच राहिलेल्या आहेत। म्हणजेच एकक स्थानी 3 असलेल्या 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? तर 7 मूळ संख्या आहेत, 7। आता अशाच प्रकारचा प्रश्न आहे, या ठिकाणी एकक स्थानी 3 असलेल्या संख्या विचारलेल्या आहेत, त्यांच्या ऐवजी एकक स्थानी
एक असलेल्या संख्या किती, एकक स्थानी नऊ असलेल्या संख्या किती, एकक स्थानी सात असलेल्या संख्या किती, अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकापासून शंभर पर्यंत एकक स्थानी एक असलेल्या मूळ संख्या किती, आता तो प्रश्न सुद्धा आपण आता ज्या पद्धतीने सोडवला त्याच पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. सध्या या ठिकाणी आपण या तक्त्याकडे पाहून त्याचं उत्तर लिहू. लक्ष द्या, एकक स्थानी एक असलेल्या मूळ संख्या किती, एक दोन तीन चार पाच. एकक स्थानी एक असलेल्या मूळ संख्या पाच. एकक स्थानी नऊ असलेल्या मूळ संख्या किती, तर एक दोन तीन चार पाच. एकक स्थानी सात असलेल्या मूळ संख्या किती, तर एक दोन तीन चार पाच सात. तर लक्ष द्या, एकक स्थानी एक आणि नऊ असलेल्या मूळ संख्या प्रत्येकी पाच आहेत, एकक स्थानी सात असलेल्या मूळ संख्या ज्या आहेत त्या सहा आहेत, आणि एकक स्थानी तीन असलेल्या मूळ संख्या ज्या आहेत त्या सात आहेत एकापासून शंभर पर्यंत. आता पुढच्या एका आणखी प्रश्नाकडे लक्ष द्या. हाही एका परीक्षेमध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे. संख्येतील अंकांची आदला बदल केली तरी उत्तर मूळ संख्याच येते असे एक ते शंभर मध्ये किती वेळा झाले आहे. याचा अर्थ असा आहे, एकापासून शंभर पर्यंत ज्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्यांमधील अंकांची आदला बदल केलेली आहे, आणि अंकांची आदला बदल केली तरी सुद्धा तयार होणारी संख्या जी आहे ती मूळ संख्याच आहे असं किती वेळा होतं असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता या संख्यांमधून त्या शोधायचा आपण प्रयत्न करू. हा खालचा मोबाईल नंबर खोडून टाकतो, तो खोडण्या अगोदर पुन्हा एकदा आपल्याला मोबाईल नंबर सांगतो. लक्ष द्या, 44 22 32 21 हा मूळ संख्यांचा मोबाईल नंबर आहे. आता मित्रांनो, संख्येतील अंकांची आदला बदल करायची आहे, आणि अंकांची आदला बदल करण्यासाठी किमान दोन अंक असणं अपेक्षित आहे. एकच अंक आहे म्हटल्यानंतर त्याची आदला बदल करता येईल का, नाही येणार. म्हणून या एकांकी संख्यांचं या ठिकाणी काहीही काम असणार नाही. आणखी त्यानंतर लक्ष द्या, या ठिकाणी दशकस्थानी दोन आहेत, या ठिकाणी दशकस्थानी चार आहेत, या ठिकाणी दशकस्थानी सहा आहेत, आणि या ठिकाणी दशकस्थानी आठ आहेत. जर अंकांची आदला बदल केली तर या संख्या ज्या आहेत या सगळ्या समसंख्या होतील, आणि मग जर त्या संख्या समसंख्या झाल्या तर त्या संख्या मूळ संख्या असणार नाहीत. त्यामुळं त्यांचाही विचार करण्याची या ठिकाणी गरज नाही, त्या संख्याही आपण खोडून टाकू. आणखी थोडस या ठिकाणी लक्ष द्या, इथं 53 आणि 59 या संख्या आहेत. इथं जरी अंकांची आदला बदल केली तरी सुद्धा एकक स्थानी पाच हा अंक येईल, आणि ज्या संख्येमध्ये एकक स्थानी पाच असतात त्या संख्येला पाचने डोळे झाकून भाग जातो, त्यामुळं या संख्यांचा विचार करण्याची सुद्धा गरज नाही. आता थोड्याच संख्या आपल्या डोळ्यासमोर राहिलेल्या आहेत, प्रश्न सोपा झालेला आहे. लक्ष द्या, 11 अंकांची आदला बदल केली उत्तर मूळ संख्याच येणार, 13 अंकांची आदला बदल केली 31 होणार उत्तर मूळ संख्या येणार, 17 चे 71 होतील मूळ संख्याच येईल, 19 चे मात्र 91 होतील आणि ती मूळ संख्या नाही, 31 चे 13 होतील मूळ संख्या आहे, 37 चे 73 होतील मूळ संख्या आहे, या ठिकाणी 17 होतील मूळ संख्या आहे, 37 मूळ संख्या आहे, 97 मूळ संख्या आहे, आणि 79 ही सुद्धा मूळ संख्या आहे. म्हणजे संख्येतील अंकांची आदला बदल केली तरी उत्तर मूळ संख्याच येते असं 1 ते 100 मध्ये किती वेळा झालेलं आहे, तर 9 वेळा झालेलं आहे. लक्षात घ्या, 3 4 5 6 7 8 आणि 1 9 असं 9 वेळा झालेलं आहे. असे काही काही प्रश्न जे आहेत ना मित्रांनो, ते प्रश्न एकदा दोनदा तीनदा नुसते नजरे खालून जरी काढले तरी त्याची उत्तरं जी आहेत ती आपली ऑटोमॅटिक पाठ होऊन जातील. लक्षात घ्या, मी पुन्हा पुन्हा सांगत असतो, पाठ करणे ही गोष्ट वेगळी आणि सहजपणे पाठ होऊन जाणे ही गोष्ट वेगळी. आपल्याला जर आपलं नाव आडनाव विचारलं तर आपण आठवत बसत नाही का, कारण पुन्हा 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 त्या गोष्टींची इतक्या वेळा रिव्हिजन झालेली आहे की ते आपल्याला लक्षात ठेवण्याची सुद्धा गरज नाही.
आणि म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये पुस्तकाचा पिच्छा पुरवायचा असतो, इतकं मागं लागायचं असतं, इतकं मागं लागायचं असतं की त्यातलं काही आठवण्याची गरजच आपल्याला पडणार नाही, त्या सगळ्या गोष्टी आपल्या अंगवळणी पडून जातील. तसं एक दोन तीन वेळेस ह्या नजरे घालून घातलं की आपल्याला ऍटोमॅटिक ते लक्षात राहील. चला पुढं जाता जाता या ठिकाणी एक पाच मिनिटं लक्ष द्या मित्रांनो. समसंख्या, विषम संख्या, मूळ संयुक्त, सममूळ, समसंयुक्त, विषम मूळ, विषम संयुक्त आणि जोडमूळ संख्या एकापासून शंभर पर्यंतच्या. पहा, एकापासून शंभर पर्यंत समसंख्या किती आपल्याला माहिती आहे, पन्नास. एक ते शंभर मध्ये विषम संख्या किती, पन्नास. एक ते शंभर मध्ये मूळ संख्या किती, तर आताच आपण पाहिलं 25 आणि तुम्हाला लिहायची पद्धत सुद्धा सांगितली 15 अधिक 10. एकापासून शंभर पर्यंत संयुक्त संख्या किती, आता लक्षात घ्या एकापासून शंभर पर्यंत एकूण 100 संख्या आहेत, त्यातल्या या 25 मूळ संख्या गेल्या, खाली संख्या शिल्लक राहिल्या 75. परंतु या 75 मध्ये एक ही संख्या सुद्धा शिल्लक राहिलेली आहे आणि एक ही संख्या मूळ किंवा संयुक्त या दोन्ही पैकी कोणत्याही गटामध्ये येत नाही, त्यामुळे त्या 75 मधून एक वजा होईल, संयुक्त संख्या आहेत एकूण 74. चला पुढं, सममूळ संख्या किती, हाही एक प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला आलेला आहे. लक्षात घ्या, एक ते शंभर मध्ये सममूळ संख्या किती, आता आपण एकापासून शंभर पर्यंतच्या मूळ संख्या लिहिलेल्या होत्या आणि त्या संख्येमध्ये 2 ही एकच सममूळ संख्या आहे. लक्षात घ्या, सममूळ संख्या एकच आहे. किती आहे सममूळ संख्या असं विचारलं तर उत्तर 1 आणि कोणती आहे असं विचारलं तर उत्तर 2, म्हणजे 2 ही एकच सममूळ संख्या आहे. समसंयुक्त संख्या किती, आता कन्फ्युजन निर्माण होण्याची शक्यता आहे. लक्ष द्या, सममूळ संख्या 1 इथपर्यंत आपल्याला काही अडचण नव्हती, समसंयुक्त संख्या किती, तर वर पहा एकूण समसंख्या ज्या आहेत ना त्या आहेत 50. एकापासून शंभर पर्यंत एकूण समसंख्या आहेत 50. मग या 50 पैकी मूळ संख्या 1 आहे, उरल्या 49 आणि त्या उरलेल्या सगळ्या ज्या 49 संख्या आहेत त्या संयुक्त संख्या आहेत. म्हणजे सुरुवातीला 2 पाडा ज्या वेळेस आपण म्हटलं ना 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22 आणि या संख्या सगळ्या खोडून टाकल्या, त्या सर्व संख्या ज्या आहेत त्या या समसंयुक्त संख्या आहेत, त्या 2 पाड्यातल्या आहेत आणि त्या सर्व संयुक्त सुद्धा आहेत. चला पुढे, विषम मूळ संख्या किती, एकापासून शंभर पर्यंत मूळ संख्या किती मित्रांनो, 25. या 25 मूळ संख्यांपैकी सम किती, 1. शिल्लक किती राहिल्या, 24. मग विषम मूळ संख्या ज्या आहेत त्या किती आहेत, 24 आहे. विषम संयुक्त संख्या किती, आता या ठिकाणी परत मागाशी सारखं लक्ष द्या, एकूण विषम संख्या आहेत 50. या 50 विषम संख्यांपैकी मूळ संख्या किती आहेत, 24. मग 50 24 गेले, खाली राहिले 26, म्हणजेच विषम संयुक्त संख्या किती, 25. का शिल्लक तर 26 राहिले होते, मग 25 का लिहिले, तर या विषम संख्यांमध्ये 1 ही सुद्धा विषम संख्या आहे पण ती मूळ किंवा संयुक्त या दोन्हीपैकी कोणत्याही गटामध्ये येत नाही, म्हणून ती 1 कमी झालेली आहे. लक्षात घ्या, विषम मूळ संख्या 24 आणि विषम संयुक्त संख्या 25. जोडमूळ संख्या किती, तर जोडमूळ संख्या 8 आहे. जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं ते तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. जोडमूळ संख्या म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांमध्ये एकच संयुक्त संख्या असते त्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ समोर पहा, 2 आणि 3 या क्रमवार मूळ संख्या आहेत पण यांच्या मध्ये कोणताच अंक नाहीये, त्याच्यामुळे या संख्या जोडमूळ संख्या नाहीत. याच्या उलट 3 आणि 5 या दोनही क्रमाने आलेल्या मूळ संख्या आहेत आणि त्यांच्यामध्ये 4 ही एक संयुक्त संख्या येते, म्हणून या जोडीला
जोडमूळ संख्या असं म्हणतात. 2, 3, 5 आणि 7, 11 आणि 13, 17 आणि 29, अशा एकापासून 100 पर्यंत एकूण 8 मूळ संख्यांच्या जोड्या तुम्हाला सापडतील. म्हणजेच 1 ते 100 पर्यंत एकूण 8 जोडमूळ संख्या आहेत. आता मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही पुढे जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला सहमूळ संख्या हा एक शब्द प्रयोग कुठेतरी येण्याची शक्यता आहे, लक्षात घ्या. आता सहमूळ म्हणजे काय, तर लक्षात घ्या, या ठिकाणी जरी मूळ असा शब्द आलेला असेल तरी सहमूळ संख्या या मूळ संख्याच असतात असं नाही. मग सहमूळ संख्या कशाला म्हणायचं ते नीट लक्षात घ्या. सहमूळ संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांमध्ये एक सोडून दुसरा कोणताच सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ लक्ष द्या, 4 आणि 9 या दोन संख्या आहेत. मित्रांनो, 4 ही सुद्धा मूळ संख्या नाही आणि 9 ही सुद्धा मूळ संख्या नाही. पण जर आपण याचे मूळ अवयव पाडायचा प्रयत्न केला तर 4 चे मूळ अवयव पडतील 2 × 2 × 1 आणि 9 चे मूळ अवयव पडतील 3 × 3 × 1. या ठिकाणी 4 चे अवयव आणि 9 चे अवयव यांच्यामध्ये फक्त एक एवढाच अवयव सामायिक आहे, कॉमन आहे. या दोन संख्यांमध्ये एक सोडून दुसरं काहीही सामायिक नाही, म्हणून या दोनही संख्यांना सहमूळ संख्या असं म्हणतात. हा संदर्भ अनेक पुढच्या काही प्रश्नांमध्ये सुद्धा येणार आहे. तर पहा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विशेष करून मूळ संख्या आणि संयुक्त संख्या या घटकावरचे प्रश्न पाहिलेले आहेत. समसंख्या विषम संख्या या घटकावरचे आणखी काही बरेचसे प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपले सोडवायचे राहिलेले आहेत. या घटकावर सुद्धा, मूळ संयुक्त या घटकावर परीक्षेमध्ये आणखीही व्हेरिएशन असलेले प्रश्न जे आहेत ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये सापडतील. या घटकाची कन्सेप्ट समजावून घेण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट द्या आणि हा चॅनल जर आपण सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा चॅनल घेऊन जा. आजच्या दिवसापुरता तुमचा निरोप घेतो. उद्या पुन्हा नवीन घटकासह नवीन युनिट्स आपण भेटू. तोपर्यंत नमस्कार.